सिल्लोड तालुक्यातील भवण या गावी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून सोयाबीन बियाणे आणि कीटकनाशके उत्पादन करणारी बोगस कंपनी उघडकीस आणली. यावेळी 3,97,000 रुपयांचा मुद्देमाल कृषी विभागाने ताब्यात घेतलाय. औरंगाबाद तालुक्यातील बेंबळेची वाडी या गावातील शेतकरी प्रल्हाद बहुरे यांनी सिल्लोड तालुक्यातील भवण येथून किसान ॲग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सोयाबीन बियाणाच्या 2 बॅग खरेदी केल्या होत्या. परंतु या दोन्ही बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी औरंगाबाद पंचायत समिती या ठिकाणी केली होती. तेथील कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये ही कंपनी अस्तित्वात नसल्याचं दिसून आलं. तर बियाण्यांच्या बॅगवर सिल्लोड तालुक्यातील भवन येथील पत्ता असल्याचं आढळून आल्याने जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी पंचायत समिती सिल्लोडचे गुणनियंत्रक निरीक्षक तथा कृषी अधिकारी संजय व्यास यांना तपास करण्याचे आदेशित केल्यानुसार मंगळवारी व्यास यांनी विभागीय स्तरावरील भरारी पथकाने भवन येथील तस्वर बेग मिर्झा बेग यांचे दुकान व व्यवसाय या ठिकाणी छापा टाकला तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी 107 बॅग सोयाबीन बियाणं आढळून आलं, ज्याची किंमत 3,97,500 रुपये इतकी होती. तसेच या ठिकाणी संबंधित व्यक्ती किसान ॲग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने बनावट विनापरवाना बियाणे उत्पादन व विक्री करणाऱ्या बनावट कंपनीबरोबरच बनावट कीटकनाशकाची उत्पादनं वितरण व विक्री अवैधरित्या करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे येथून 7,268 रुपये किमतीचे बनावट कीटकनाशकांवरील लेबल, कीटकनाशके बनवण्यासाठी लागणारी सामग्री इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं आहे. तर संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे बनावट बियाणे, खते व कीटकनाशके कोणी विनापरवाना विक्री करत असल्यास फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही अमिषास बळी पडू नये व या व्यक्तीकडून खरेदी करू नये. तसेच याबाबतची माहिती कृषी विभागास किंवा पोलिसांना द्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. अमोल नगरे, MCN News, सिल्लोड.